कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, म्हणजे आधी स्वतः चुकायचं वर कौतुक पण करून घ्यायचं, कस जमत ग तुला? कीर्ती, इथे सगळ्यांनी बघितलंय शिवानं सीताला वाचवलंय म्हणून, पण तो जो स्टँड पडत होता ना तो हिच्याच चुकीमुळे पडत होता। ताई तू काही बोलतीयस? अरे हिच्यामुळेच झालंय ते, तुम्हाला सगळ्यांना दिसत नाहीये का दारू पिऊन झिंगली आहे ती, शुद्धीत नाहीये। दारू पिऊन आईला नाचायला बोलवलंस, तिची थेर काय चालले तुम्हाला सगळ्यांना दिसत नाहीयेत का? आणि हिचा धक्का लागून तो स्टँड पडलाय, शुद्धीत आहे का विचारा तिला। देसाईंच्या सुनेला हे शोभत नाही शिवा, पण सीताई मी हे सगळे उद्योग करायचे होते म्हणून पार्टी ठेवलीये। मी नाही पाहिले। तोंडावर खोटं बोलतेस आई, वास घ्यायच्या तोंडाचा मग तुला कळेल ही दारू प्यायली की नाही ते। मी स्वतः बघितलं हिला पिताना। झालं बघितलं तुम्ही सगळ्यांनी? मी सांगत होते ना ही दारू प्यायली आहे, तुमची सून, देसाई घराण्याची सून दारू पिऊन इथे तमाशा घालत होती, मी बघितलंय ना। तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर विश्वास नाहीये काका? अरे कर ना तुझ्या सुनेचं कौतुक भाऊ, अजून काही कौतुक करायचंय का तुम्हाला? कीर्ती, शिवा प्यायली नाहीये। मी स्वतः बघितले असं कसं शक्य? नाही तुम्हाला असे प्रश्न पडूच शकतात, कारण तुमची मेहनत वाया गेली ना। हे घे पी। अरे मांजा, ही काही बोलते? एक शब्द बोल नको सदा। माफ कर या सग, आपण सगळे जेवून घेऊया, चला 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 या 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 या, चला ना या ना प्लीज या। कीर्ती भाऊ ऐका ना, आता नको उद्या। कीर्ती, आज जे सगळ्यांसमोर घडलं ते अत्यंत चुकीचं होत। तू शिवाला सगळ्यांसमोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून तिचा अपमान केलास। ती या घरची सून आहे भाऊ। ठीक आहे, आता नको हा विषय। नाही, हे आज नाही झालं ना तर पुन्हा कधीच होणार नाही भाऊ। मला मान्य माझं चुकलंय, पण स्टँड तिच्याच धक्क्याने पडलाय ज्याच्यामुळे आईला त्रास झाला असता, आणि हिने ना हे सगळं मुद्दाम केलंय। हा मुद्दामूनच झालंय हे। झालं बघितलं केलंय तिने ऍक्सेप्ट? नाही, पण मी स्टँड पाडला नाही। मग कुणी पाडलाय ग भाऊ? स्टँड कीर्तीताईंनी पाडला। काय म्हणजे? तो त्यांना माझ्यावरच पाडायचा होता, फक्त मी डान्स करता करता दुसऱ्या साईडला आले आणि सीताई त्या साईडला गेल्या म्हणून तो त्यांच्यावर पडायला गेला आणि तो मी वाचवला।
कीर्ती, हे खरंय? आई अगं, तू हिचं काय ऐकतेस? आणि काय ग, तू माझ्यावर आळ घेतेस? काय लायकी काय तुझी? हा, आणि तू कोणाशी बोलतेस ना हे लक्षात ठेव, कळलं ना? शिवा, तू जे आता बोलतेस ना कीर्तीबद्दल, ती खूप मोठी गोष्ट आहे. हा, माझ्याकडे पुरावा आहे. हे कसला पुरावा आहे? आणि तुम्ही लोक हिच्यावर विश्वास ठेवणार आहात? आई अगं, मी या घरची मुलगी आहे, तुझी मुलगी आहे मी. शिवा, तुझा पुरावा दाखव. काकी, फोन दे ना. आता ही वस्तीतली लोक माझ्याबद्दल काहीतरी दाखवणार आणि तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार हिच्यासाठी? हे बघा भाऊ, म्हणजे रॉकी डान्स करत नव्हता आणि तो शूटिंग करत होता असंच सगळ्यांचा डान्स, तर तेव्हा हे सगळं रेकॉर्ड झालं. प्लीज विश्वास ठेवा. अहो, ही वस्तीतली लोक आहेत, त्यांना थोडेसे पैसे दिले ना तरी ह्यांची नियत बदलते, विचार बदलतात आणि म्हणून हे सगळे असले प्लॅन करतात. आणि या शिवाने हे सगळं मुद्दाम केलंय भाऊ, तुम्हाला माझ्याबद्दल भडकवण्यासाठी. रॉकीला मुद्दाम बोलवलं तिने इथे. ही वस्तीतली लोक आहेत ना, ही अशीच वागणार यांची. कीर्ती, तुझं डोकं फिरलंय, तुला कळत नाही तू काय करतेस. डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. शिवाच्या रागापोटी तू आज सीताला इजा केली असतेस, कसलाही विचार केला नाहीस तू? भाऊ, भाऊ, तुम्ही शांत व्हा, जाऊ दे. अशू, इतके दिवस शांतच होतो मी, म्हणून हे घडलं. मी हे आधीच करायला पाहिजे होत, हे घडलंच नसतं. सीता, आपली मुलगी एखाद्याच्या जीवावर उठते. आपण सीता, आपण दोघे कुठेतरी कमी पडलो. नाही, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.